आज आपण बनवणार आहोत असा मस्त झणझणीत मटन खिमा। तर असाच मटन खिमा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, आपण कसं बनवणार आहोत, आपल्याला सुका सुका मटन खिमा बनवायचा आहे तर आपण त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल व्हिडिओला तर सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करणं अगदी फ्री आहे। नमस्कार, मी स्वाती राऊत, स्वातीज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मटन खिमा। तर मटन खिम्यासाठी मी इथे अर्ध पाऊण किलो खिमा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी मीठ मसाला सगळ्या प्रकारचं सगळं लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ऍक्च्युली, आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा असं सगळं लावून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये। चला मग आता आपण बघूया फटाफट। तेल गरम झालेलं आहे, कांदा घालूया। कांदा मस्त ब्राउन झालेला आहे। आता मी दोन मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण घालूया त्याच्यामध्ये। कांदा एकदम ब्राउन झाला पाहिजे लालसर, मग आपण हे टमाटर घालूया त्याच्यामध्ये। कांदा आणि टमाटर छान शिजलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे मसाले घालूया। कलरसाठी मी काश्मीरी मिरची पावडर घालते आहे त्याच्यामध्ये, हळद घालते आहे, धण्या जिऱ्याची पावडर, थोडासा घरगुती मसाला आपण घालूया आणि हा मटन मसाला मी घालते त्याच्यामध्ये। चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा घालूया। आता हे आपली हे तयार झालेला आहे मसाला। आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी हिरवे वटाणे घालूया, मटार घालूया, आता हा खिमा घालूया त्याच्यामध्ये। खिम्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये, पाणी आपोआप सुटते। आता आपण झाकण लावून शिट्ट्या घेऊया, चार ते पाच शिट्ट्या घेऊया। आपला कुकर थंड झालेला आहे, आता आपण उघडूया त्याला। खिमा आपला तयार झालेला आहे, आपल्याला सुका खिमा बनवायचा होता, गरमागरम खिमा तयार आहे, आपला झणझणीत खिमा तयार आहे। आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर आणि थोडासा पुदिना टाकलेला आहे मी। असं मस्त झणझणीत मटन खिमा तयार आहे खाण्यासाठी।